नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। वसई विरार महानगर पालिके सर्व ठेका कामगार बंधु भगिनींनो, मंचावरील सगळे पक्षाचे नेते इथे आहेत। एक साधारण 30 वर्षापूर्वी सिडको हटावासाठी सर्व पक्षाचे नेते एका मंचावर आलेले, त्यानंतर आज इथे सगळे आलेले आहेत। ते तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठी आलेले आहेत। हे सगळे इकडे एकत्र आले, पण मागे च्या मीटिंग मध्ये आपण सांगितलेलं की तुम्ही येताना तुमच्या कुटुंबाला घेऊन या। खरं सांगा, किती जण आपल्या फॅमिली सकट आलेले आहेत? जर आपण आपल्या फॅमिली सकट आले असते ना, तर विरार मधली सगळी वाहनं बंद झाली असती। पण ती एकता, ती ताकद तुम्ही दाखवण्यासाठी कुठे कमी पडलात? क्षितिज जजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर झोपून राहिला तर झोपलेल्या माणसाला न्याय मिळत नाही। मागे आपल्या महानगरपालिकेचे ठराव झाल्यात, त्या ठरावाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण कर्मचारी आहात, आपण मध्ये आहात, आपण प्रशासनामध्ये आहात। तुम्ही कुठेतरी कमी पडलात आणि तुमच्यामुळे आम्ही कमी पडलात असं आम्हाला वाटतंय। पण अजूनही वेळ गेलेली नाही। जब जागे का तब सवेरा, राजकारणात काही होऊ शकते। कालचा तुम्ही बघितला, परवा दिवशी असलेले विरोधी पक्षनेता काल उपमुख्यमंत्री झाले। मुळीक साहेब, त्याला तुम्ही निवेदन दिलं, ते विरोधी पक्षनेते, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की आपण हे काम करू। आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे। किती जसा म्हणाल त्याप्रमाणे कर्मधर्म संयोगाने आप्पांचे, किती जाताचे, सर्व पक्षीयांचे खूप चांगले सलोख्याचे संबंध आहेत। कारण त्यांच्याकडे जाताना आप्पा किंवा क्षितिजला आम्हाला मंत्रिपद द्या असं कधी सांगत नाहीत। फक्त सांगतात की आमची कामं करा, आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या, आम्हाला आमच्या विभागाला न्याय द्या, आणि हे सांगतात। म्हणून सर्व पक्षी नेते आपल्या पक्षाला, आपल्या नेत्यांना मानणारे आहेत। आमच्या इथे सर्व पक्षी आहेत, मला राजकारण कुठल्या आणायचं नाही आहे। सर्वजण आपल्यासाठी एकत्र आलेले आहेत, फक्त आपण एकत्र राहायला पाहिजेत। की साधी साधी उदाहरणं तुम्हाला देतो की इथे कितीतरी असे कर्मचारी आहेत की नगरपालिकेपासून आहेत। श्रीजीदादा तुम्हाला माहित असेल, मंत्र साहेब, नगरपालिकेपासून ते ठेक्यावर आहेत, ज्यांना 25 वर्ष झाले। एक जण तर 30 वर्षाचा आहे। आणि 14 वर्षापूर्वी आपल्या महानगरपालिकेला 14 वर्ष झाली, म्हणजे एक तप पूर्ण झालं 14 वर्षाचं। 14 वर्षापूर्वी ग्रामपंचायतमध्ये 2 महिन्यापूर्वी कामाला आलेला कर्मचारी परमनंट आहे आपल्याकडे। मंत्र साहेब, जे परमनंट आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला असूया नाही किंवा कुठल्याही प्रकारचा राग नाही, पण मग हे 25, 28, 30, 20 वर्ष असलेले कर्मचारी ठेक्यामधले जे नगरपालिकेमध्ये होते, आणि जी नगरपालिका ही मुख्य बॉडी आहे, ग्रामपंचायतला आम्ही ऍबसॉर्ब करून घेतलं। ग्रामपंचायतचा त्यामुळे फायदा झाला, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा फायदा झाला। सुरुवातीला कर्मचारी आणि ग्रामपंचायतवाले विरोधात होते, तिकडचे नेते मंडळी विरोधात होते। नंतर त्यांना कळलं की महानगरपालिका आल्यानंतर आपल्या भागाचा समतोल विकास होतोय, तो झाला। कर्मचारी तिथले परमनंट झाले, त्यांना पगार महानगरपालिकेच्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळत आहे। काही काही ग्रामपंचायतला पगारही मिळत नव्हतं। विषय हा आहे की जर 14-15 वर्षापूर्वी लागलेला कर्मचारी जर का या आस्थापनात परमनंट होऊ शकतो, तर ठेक्यामध्ये असलेले आमचे कर्मचारी, नगरपालिकेपासूनचे कर्मचारी, त्यांनी काय पाप केलं, त्यांनी काय गुन्हा केलाय, ते का परमनंट होऊ शकत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याकडे आहे। याबरोबर आमचे कुठे गेले, आपले आले नाही का नेते, आपले उमेश नाईक साहेब, त्यांनी सांगितलं खूप चांगला मुद्दा की हे जे कर्मचारी आहेत हे टीसीएसच्या एक्झामला बसतील तर सर्व पास होतील, त्याबद्दल काय आम्हाला दुमत नाही, कारण आपण तेवढे सक्षम आहात। पण जे कर्मचारी एजवार झालेले आहेत, त्यांचा काय गुन्हा? 25-30 वर्ष त्यांनी आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे, तर त्यांच्यासाठीही काय करायला पाहिजे। आणि म्हणून हा सरळ सेवा भरती जी आहे, तुम्ही 75,000 नाही, आपण 1.5 लाख कर्मचारी पूर्ण करा। महानगरपालिका, नगरपालिका संबंध महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी परमनंट करा, पण हे ठेक्यातले कर्मचारी त्यांना प्रायोरिटी द्या, आणि नंतर इतर कर्मचारी तुम्ही घ्या, आम्हाला काही हरकत नाही। कारण या कर्मचारी घेतल्यानंतर पण आपल्या आस्थापनेमध्ये आपल्या महानगरपालिकेचं क्षेत्रफळ जे आहे हे 380 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 किंवा 3 नंबरचं आपलं असेल कदाचित, पुणे महानगरपालिका आपल्याकडे क्षेत्रफळाने मोठी असेल। आपल्याकडे साधारण आपल्याकडे कर्मचाऱ्यांना माहीत असेल 10 लाखाच्या आसपास
प्रॉपर्टी ना टैक्स लगे 10 लाख आसपास 10 लाखातल्या 10% इंडस्ट्री आणि कमर्शियल पकड़ा म्हणजे जो 9 लाख 8 लाखाच्या वर रेसिडेंशियल कॉम्प्लेक्सला घरपट्टी लागलेली आहे काही ठिकाणी अजून घरपट्टी लावलेली नाही आहे एका घरामध्ये 9 लाख लोकांना घरपट्टी लागलेली आहे एका घरामध्ये 4 लोक लागत असेल तर साधारण 35 लाखाच्या वर आपली पॉप्युलेशन आहे म्हणजे मोठ्या पॉप्युलेशन मधलं हे साधारण 71 जे जनगणनेमध्ये मुंबई महानगरपालिकेचे पॉप्युलेशन होती काहीतरी 35 लाखाच्या आसपास होती एवढी मोठी महानगरपालिकेला कमी कर्मचारी आहेत अजूनही आपली पदनिर्मिती होऊ शकते अजूनही आपल्याकडे नवीन कर्मचारी येऊ शकतात त्यामुळे कर्मचारी घेण्याला आपली कुठली हे नाहीये महानगरपालिकेचं बजेटही साधारण 3000 कोटीच्या आसपास आहे अजूनही त्यातनं वाढेल जर 2021 ची जनगणना झाली असती तर आपले एवढ्याला बदल आपले स्टेटस आहेत हे महानगरपालिकेचे बदलले असते त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे उत्पन्न स्रोत आहेत ते आपोआपच वाढले असते ह्या सगळ्याचा विचार केला आमचे कर्मचारी कुठेही कमी नाही आहेत आमचे कर्मचारी काम करणारे सक्षम आहेत म्हणजे एक एक कर्मचारी 2-2 कर्मचाऱ्यासारखं काम करतोय त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत ते तुम्ही परमनंट करा आणि नवीन जी पदनिर्मिती होईल लगेचच करून घ्या तर ती पाहिजे तुम्ही TCS तर भरत करा असं आपली सगळ्यांची मागणी आहे बरोबर आहे ना म्हणून क्षितिज असं म्हणाल त्याप्रमाणे हा इकडचा मोर्चा जो आहे तो हा मोर्चा आपण एक ताकद दाखवायला केलाय नंतरचा मोर्चा इथे बसलेली सर्वपक्षीय मंडळी जी आहेत ही त्यांच्या आमदारांना पत्र लिहिल उद्याच पत्र लिहिल क्षितिज दादा त्यांच्या सोर्सने सगळ्या आमदारांना पत्र लिहिल आणि एक पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला मुंबई मुंबईतील मोर्चा हा मंत्रालयावरचा मोर्चा आहे हा सर्व नगरपालिका महानगरपालिका ठेका करण्याचा असेल त्यावेळेला याच्यापेक्षा डबल ताकदीने आपण आपली ताकद दाखवायला पाहिजे असं मला वाटते त्यासाठी आपण सगळे तयार आहात फक्त विचार विषय एकच आहे की मी नाही गेलं तर काय होईल आता जाणार आहे हा कोणी विचार करू नका याची उदाहरणं खूप आपल्याला सगळ्यांना दिल्या गेलेली आहेत पण आपली जी एकता आहे आपली जी शक्ती आहे आपली ताकद आहे ही शेवटी संख्येमुळेच दिसते तुमच्याकडे किती जनशक्ती आहे लोकशाहीमध्ये आकड्याला जास्त महत्व आहे जेवढे जास्त तुमच्याकडे लोक आहेत जेवढी जास्त मंडळी आहेत तेवढे तुमची ताकद जास्त मुंबई महानगरपालिकेचे युनियन लीडर जे शशांकराव जी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणाले की अशा ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत मुंबई महानगरपालिकेची ताकद आपल्या जोडीला लागेल इतर सर्व महानगरपालिकेची ताकद लागेल की मग अशी विषय झाला की यामध्ये ठाणा कल्याण डोंबिवली भिवंडी अरे नागपूर वगळलेले आहेत तेही कर्मचारी येतील तेही कर्मचारी कारण त्यांनाही नाही आहे आज आपण जात्यात आहेत ते सुपात आहेत ना त्यांना उद्या नोकरभरती त्यांची पण होणार आहे त्यामुळे तेही येतील तर हे सर्व कर्मचारी हे नक्की आपल्या जोडीला येतील विषय असा आहे की आता जवळजवळ इथे मंडळी जमलेली आहेत त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आहे शिवसेना शिंदे गट आहे राष्ट्रवादी अजितदादा गट आहे शरद पवार गट आहेत एकच गट आहे का सध्या काँग्रेस किंवा बहुजन विकास आघाडी आहे विवेक भाऊंची समजवी संघटना आहे आगरी सेना आहे सर्व संघटना आरपीए आहे आरपीएचे जे गट आहेत मनसे आहे मनसेची पण युनियन चांगली आहे आपल्याकडे मनसेची ताकद पण मुंबई आणि या भागामध्ये खूप चांगली आहे तर हे सर्व पक्ष जे आहेत हे सर्व पक्ष आपण एकत्र आहेत आणि एकत्र राहायला पाहिजेत जेव्हा राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण करूया निवडणुका येतील तेव्हा आम्ही सगळे एकमेकांच्या विरुद्ध उभं राहू इथे बसलेले ते सगळे एकमेकांच्या विरुद्ध उभं राहून एकमेकाला शिव्या घालतील पण तुमच्या न्यायासाठी सगळे एकत्र येऊन तुम्हाला मी खात्री देतो मग तुम्हाला करायचं काय की तुमची ताकद एकता राहिली पाहिजे हा जसं आपलं आंदोलन झालंय तशा प्रकारचं आंदोलन आजचा दिवस हा गुरुपौर्णिमा आहे महानगरपालिकेचा स्थापना दिवस आहे आजपासून तुम्ही महानगरपालिकेमध्ये काम करत असताना फुल वेळ काम करा चांगलं काम करा पण एक निषेधाची फीत लावा मला असं वाटतंय की प्रत्येकानी आतापासूनच निषेधाची फीत लावा की आम्ही निषेध करतो या शासनाच्या निर्णयाचा 75,000 कर्मचारी लागले पाहिजेत पण आमच्या व्यतिरिक्त आम्हाला घ्या 75 से 1.5 लाख झाले तरी चालतील हे सगळेजण एक फीत काळी लावून काम करायला तयार आहात आणि हे तुम्ही करत असताना तुम्ही सर्व इतर ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका तिकडे तुमचे काही संबंध असेल त्यांनाही पत्र पाठवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा तुम्ही ट्विट करा तुम्हाला मी मागे सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान किंवा विरोधी पक्षांचे यांना सगळ्यांना तुम्ही ट्विट केलं का पत्र लिहिलं का मेल केला का किती जणांनी केलं खरं सांगा बरं प्रामाणिकपणे सांगा
कोणीच नाही केलं, किती फक्त मोजक्या 50 लोकांनी. खूप सोपं आहे, तुमच्या हातामध्ये असलेल्या मोबाईलवर, त्या मोबाईलवर हे सर्व जी नेते मंडळी आहेत ह्यांना तुम्ही ट्विट करा, तुमच्यावर अन्याय होतोय हे तुम्ही कोर्टाच्या पण नजरेत आणून द्या, सुप्रीम कोर्टाचे जस्टिस, हायकोर्टाचे जस्टिस यांच्यावर निदर्शन आणून द्या की आमच्यावर अशा असा अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही कोर्टात आहेत, पण कोर्टाच्या व्यतिरिक्त म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलेलो आहोत असं त्यांना ठामपणे आपण सांगू शकतो. सर्वपक्षीय नेत्यांना सांगा, क्षितिजदा म्हणाल त्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत आता, त्यांची आपण भेट घेऊ आणि त्यानंतर मोर्चा आपण ह्याच्यापेक्षाही मोठा मोर्चा सर्व महानगरपालिका नगरपालिकेचे कर्मचारी घेऊन आपण मंदिराला जाऊया, तुम्हाला खात्री देतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शाश्वती देतो की तुम्ही सगळे, हा रोड भरलेला आहे, समोरचा ब्रिज पण भरलेला आहे, आपले सगळे कर्मचारी काही ठिकाणी आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो ही सगळी मंडळी ही तुमच्या जुगल्या कायम राहत. पण कधी जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा तुम्ही घरात बसून राहिलात तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.